राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा म्हणून. तर सन्माननीय विरोधी पक्षनेते खरं आधी बोलतात आणि त्याच्यानंतर आपण बोला. चला बोला कपिल पाटील घ्या, नंबर प्रमाणे एक नंबर कपिल पाटील ला आहे. धन्यवाद सभापती महोदया. सगळ्यांना बोलायला मिळणार नाही, मी सांगितलं ना आधी आतमध्ये. हा आपली परवानगी असेल तर बोलू सभापती. आहे परवानगी. सभापती महोदया, पेन्शनच्या खासगीकरणाच्या पाठोपाठ तुम्ही एक नंबर काल राज्य मंत्रिमंडळाने एक नंबर शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांचा सुद्धा खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाही तुम्हाला नको ते देणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी द्यावं म्हणून ती 3 दिवस बरोबर आहे. हा आता मुख्यमंत्री आल्यावरती आपण बघू, नाही तर मुख्यमंत्र्यांना कपिल पाटलांचं बोलणं होऊ द्या ना, त्यानंतर बोला ना हा मुद्दा. लक्ष वेळी नंतर येत ना, बोला. हा सभापती बोलत असताना मध्ये बोलता येत ना, बरोबर आहे, त्यामुळे मी थांबलो. सभापती महोदया, पेन्शनच्या खासगीकरणापाठोपाठ सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल घेतला आहे आणि उद्योग आणि कामगार विभागाने तसा शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे. बाह्य यंत्रणांमार्फत आणि 9 खासगी संस्थांना कंत्राटीकरणावरती लोक भरण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे मागच्या काळामध्ये शिपाई आणि ड वर्गातली सगळी पदं बरखास्त केली आपण आणि त्याचं कंत्राटीकरण केलं. आता शिक्षक, अधीक्षक, इंजिनियर्स, अधिकारी, लॉ ऑफिसर्स, लिपिक ही सगळी पदं, म्हणजे अख्खं मंत्रालय किंवा शासकीय यंत्रणा ज्याच्यावर चालते ती खाजगी क्षेत्राला देण्याचा अतिशय वाईट निर्णय घेतलेला आहे. सभापती महोदय, आपल्या संविधानामध्ये समाजवादाचं तत्व अनुच्छेद आहे आणि असं असताना तुम्ही सगळी शासन यंत्रणा जर खासगीकरण करणार असाल तर मग हे सरकारचंच खासगीकरण करून टाका ना, मंत्रिमंडळाचंच करून टाका, काही बिघडत नाही, देऊन टाका अदानीला कॉन्ट्रॅक्ट. असं काय नाही सभापती मध्ये, हे प्रश्न तातडीचा आहे, गंभीर आहे म्हणून मी मानतोय. तुम्ही आपल्या काही खासगी संस्थांना मोठं करण्यासाठी, 9 संस्थांना मोठं करण्यासाठी सगळी शासकीय यंत्रणेचं कंत्राटीकरण करणं आणि खासगीकरण करणं हे शोभत नाही या सरकारला प्रगतीशील. आणि खासगीकरण झालं, कंत्राटीकरण झालं तर होतं काय की त्यांना किमान वेतन सुद्धा नाकारलं जातं. आता ज्यांच्या मार्फत कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही देताय माणसं मेट्रोमध्ये किंवा याच्या ठिकाणी 12 ते 13 हजार रुपये पगार आहे, किमान वेतन कायदा सुद्धा पाळला जात नाही. तुम्ही किमान वेतनाची हमी जी सरकारची जबाबदारी आहे त्याला सुद्धा हरताळ फासतात. समान काम समान वेतन ही सरकारची जबाबदारी आहे त्याला सुद्धा हरताळ फासतात. आणि एकाच व्यवस्थेमध्ये 2 व्यवस्था निर्माण करतात, एक निश्चित पगार, त्यांना किमान त्यांना न्याय्य पगार त्यांच्या नोकरीची हमी, आणि दुसऱ्या बाजूला त्याच वर्गामध्ये कोणतीही नोकरीची हमी नाही, कोणत्याही पगाराची हमी नाही, कोणतेही किमान वेतन सुद्धा नाही. अशी दुहेरी व्यवस्था शासन निर्माण करणार असेल तर ते अतिशय गंभीर आहे. शासनानं सांगावं की त्यांना सरकार म्हणून सरकार चालवायचंय की आपलं सगळं सरकार खासगी यंत्रणेकडे द्यायचंय. एका बाजूला संप सुरू आहे आणि तुम्ही त्याच्याच दुःखावर आणखी टाकण्याला लावतात, ही कोणती गोष्ट आहे. सभापती महोदया, माझी विनंती आपल्याला की या प्रश्नावर तातडीने गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण काय करू मागतो आहोत, ते तुम्ही चर्चा घ्यावी, कामकाज थांबवावं आणि चर्चा घ्यावी. सभापती याच्यावर तुम्ही गांभीर्याने भूमिका घ्यावी, निर्णय द्यावा, माझी विनंती आहे तुम्हाला. कारण हा काही प्रश्न सोडून देण्यासारखा नाही आहे, हा सोडून देण्यासारखा नाही आहे. सगळ्यांना एकदम बोलता येणार नाही. कपिल पाटलांनंतर शशिकांत शिंदे बोला. सभापती महोदया, या ठिकाणी 289 ची चर्चा एवढ्यासाठी महत्वाची आहे की राज्यामध्ये बेरोजगारीचा फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. सरकारने 75,000 जागा भरण्याच्या संदर्भातला सुतोवाच केलेला आहे. एका बाजूला सुतोवाच करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाने काल एक आदेश काढला, त्या आदेशामध्ये पूर्वी 2 कंपन्या होत्या, या कंपन्यावर कुठल्या तरी एका कंपनीवर भ्रष्टाचाराचे किंवा गैर प्रकार केल्याचा आरोप झाला. 9 कंपन्या करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला आणि या 9 कंपन्या करताना त्यामध्ये मगाशी कपिल पाटलांनी सांगितल्याप्रमाणे फक्त तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या बाबतीमधलं आता जे नियम होता तो बदलून आता अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत अशा प्रकारच्या पद्धतीने भरती करण्याचा प्रयत्न होत असेल. आणि दुर्दैवाने आपण ज्या सदनामध्ये ज्या मंत्रालयामध्ये कायदे करतो तिथेच कॉन्ट्रॅक्ट पद्धत करण्याच्या बाबतीमधला दुर्दैवाने निर्णय होत असेल तर हे येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी धोकादायक आहे. आणि यामध्ये असं दाखवलं गेलं की आम्ही जे कंत्राटदार नेमणार आहोत हे कंत्राटदारांकडून
संपूर्ण पैसे पीएफ वगैरह सगळे बेनिफिट सरकार भरणार आहे आणि फक्त त्या कंत्राटदाराला कमिशन देण्यात येणार आहे अशा प्रकारचे स्पष्टीकरण केलं जात आहे। हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने शासकीय यंत्रणेमध्ये प्रत्येक ठिकाणी जर अशा प्रकारची भरती झाली तर येणाऱ्या पिढीला नोकऱ्यात उपलब्ध होणार नाही। म्हणून हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन येणाऱ्या तरुणांच्या बेरोजगारीचा विषय घेऊन ही चर्चा सदनामध्ये घ्यावी आणि सरकारची भूमिका या बाबतीत